नमस्कार. विदर्भ न्यूजच्या महिला दिन विशेष कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. विदर्भ न्यूज विदर्भातील 100 कर्तृत्ववान महिलांचा असामान्य प्रवास प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत. त्यापैकीच एक आहेत शिक्षणाधिकारी नीलिमा टाके गुल्हाने. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. नमस्कार. सगळ्यात शिक्षणाधिकारी म्हणजे पद मोठं, जबाबदारी मोठी, आणि हे सगळं करत असताना दोन्ही आघाड्या अर्थातच स्त्रीला सांभाळाव्या लागतात. तर मग घर आणि आपलं हे कर्तव्य हे बजावताना आपण कसं त्याचा समतोल साधता? खरं तर आपल्याला सांगावंसं वाटतं की प्रशासकीय सेवेमध्ये येण्यासाठी हा जो एकंदरीत मनस्वी इच्छा होती आणि त्या इच्छेनुसार आपण त्याला दिशा मिळावी आणि तो प्रवास पूर्ण व्हावा यासाठी जी धडपड केली आणि प्रयत्न केल्यानंतर मग हे यश प्राप्त झालं. आपली जेव्हा इच्छा असते एखादी गोष्ट करण्याची, त्यावेळेस मग आपण त्या ती इच्छा पूर्ण करण्यासाठी, ती गोष्ट साध्य करण्यासाठी मनसोकून काम करत असतो. आणि अशावेळी मला असं वाटते की जी गोष्ट आपल्याला करायची आहे त्यासाठी मग आपण वेळेचं बंधन किंवा मग श्रम आपल्याला जास्ती पडतात का, किंवा काही आपल्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्या जीवनामधल्या ज्या असतात, कौटुंबिक ज्या गोष्टी असतात, त्या कुठेतरी थोडं स्किप कराव्या लागतात. अशा वेळेस या करणं गरजेचं असतं आणि आपल्या प्रशासकीय सेवेसाठी आपण जी जबाबदारी स्वीकारली आहे त्या जबाबदारीला न्याय देण्यासाठी, काम करण्यासाठी या थोड्या गोष्टींचा समतोल राखून जर आपण काम केलं तर दोन्हीही धुरं ह्या अत्यंत सक्षमपणे आपण सांभाळू शकतो असं मला वाटतं. म्हणजे ही महत्त्वाकांक्षा होती तुमची की मला प्रशासकीय पद मिळवायचं आहे. आणि तसं ही नारी हे शक्तीचं रूप म्हटलेलं आहे, शक्ती आणि भक्ती. शक्ती अशासाठी की कुटुंबाचं, कुटुंबाला आधार देऊन ती सगळं काम करू शकते, म्हणजे दोन्ही आघाड्यांवर आज महिला आहेत. आणि भक्ती अशासाठी की ती आपल्या घरातल्या वडीलधाऱ्यांना पूजतेसुद्धा, त्यांना त्यांचा यथायोग्य मान देते, मुलांची आई होते, पतीची प्रेमळ पत्नी, या सगळ्या भूमिका ती बजावत असते. तर लहानपणापासून याचं बाळकडू तुम्हाला मिळालं का? घर, माझ्या घरी एक कौटुंबिक जिव्हाळ्याचं वातावरण यासाठी मला म्हणावं लागेल. आमचं कुटुंब होतं हे संयुक्त कुटुंब होतं आणि माझी आई सर्वात त्यामध्ये मोठी होती. वडीलसुद्धा मोठे असल्यामुळे निश्चितच कुटुंबाची जबाबदारी पूर्णतः त्यांच्यावर होती. आणि अशा परिस्थितीमध्ये आईने ज्याप्रमाणे कुटुंबातील दीर, नंदा, भावसया, जावा यांच्याशी ज्याप्रमाणे त्यांची एक सौंदर्यपूर्ण वागणूक होती आणि कुटुंब कसं हाताळलं पाहिजे, हँडल केलं पाहिजे, हे कुठे ना कुठे मनामध्ये लहानपणापासूनच या गोष्टी बघण्यात आल्या, अनुभवण्यात आलेल्या आहे. आणि त्याचा मला पुरेसा खूप छान फायदा मिळालेला आहे की एकत्र कुटुंबाचा फायदा काय असतो, आपलं त्यांच्याशी वागणं कसं असलं पाहिजे. आणि त्या लग्नानंतर मात्र ह्या गोष्टी मला अत्यंत सहजतेने हाताळता आल्या आणि त्यात मी यशस्वी सुद्धा झाली आहे. लग्न झाल्यानंतर ज्याप्रमाणे कुटुंबात आपण येतो, नवीन असतो आणि सगळ्या गोष्टी हाताळताना जरा अनोळखी लोकांशी आपल्याला कुठे संकोच, मग त्यांची मनं सांभाळणं आणि एकदा त्यांच्या हृदयामध्ये आपण कुठेतरी मनामध्ये घर केलं, स्थान मिळवलं की नंतर आपला पुढचा जो प्रवास आहे तो अत्यंत सुखकर, आनंददायी जातो. आणि आता तर असा अनुभव येतो आहे की ज्या ज्या वेळेस मला त्यांच्या ज्या जबाबदाऱ्या आहे त्या मी पूर्ण करायला पाहिजे तर माझ्याच जबाबदाऱ्या त्या सुद्धा ते लोक सुद्धा पूर्ण करत आहे. उदाहरण घ्यायचं असेल तर छोटी मुलं आहेत आणि अशा वेळेस आई म्हणून जास्त वेळ देणं त्या अपेक्षित आहे, परंतु त्यांना माहिती आहे की हिला मिटिंगला जावं लागतं, हिला जास्त वेळ देता येत नाही. अशा वेळेस बऱ्याचसे मी ज्या जबाबदाऱ्या पूर्ण करायला पाहिजे त्या तर कुटुंबातील लोक सुद्धा त्या आनंदाने पूर्ण करतात. सासूबाई या आईप्रमाणेच म्हणजे रोल निभावतात. कदाचित मुलांना जर असं कुणी विचारलं तुझी आई दिवसभर घरी नसते, यावेळेस तुला कसं वाटते किंवा मग तुला आठवण येत नाही का, तर मुलंच सांगतात की आजीच ही आईप्रमाणे आम्हाला सगळं आमचं करते, शाळेत आल्यानंतर बघते. त्यामुळे एक आनंदही असा वाटतो की आपली जबाबदारी या त्या सांभाळत आहे आणि कुठं त्याचा अडथळा आपल्या सेवेमध्ये, कामामध्ये येत नाही. आणि त्यामुळे पूर्वाश्रमीचा हा खूप चांगला अनुभव बाळकडून मिळालेला आहे तुम्हाला, त्याचा मला फायदा झालेला आहे. आणि ते कुटुंब सांभाळताना ह्या प्रशासकीय सेवेतलं सुद्धा एक कुटुंबच जे तुमच्या सभोवती कामं करतात आहे ते सुद्धा तुम्ही अगदी योग्य प्रकारे त्याच्यामुळेच हाताळू शकत असाल, यात काही शंका नाही. आणि आपण इथे आल्यानंतर
वेगवेगळ्या वयोगटाचे लोक आपल्या हाताशी असणार आहे, आपल्याला सहकारी म्हणून असणार आहे, वेगवेगळ्या मानसिकतेचे सुद्धा असू शकेल, त्यांच्या काही कौटुंबिक अडचणी असलेले, ते डिस्टर्ब असलेले, काही वेळेस काम नियमितपणे महिनाभर चांगलं चाललं असते, एखाद्या वेळी डिस्टर्ब दिसतात, तर आपण त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या तर निश्चितच आपल्याला त्या प्रशासकीय जीवनामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो असं मला वाटतं. म्हणजे आपलं काम जास्त चांगल्या प्रकारे आणि चांगल्या वातावरणामध्ये आपण पूर्ण करू शकतो. शिक्षणाधिकारी म्हटल्यानंतर एकंदरीत जे शिक्षणाचं कार्य आहे हे परिक्षेत्र फार मोठं आहे अमरावती, आणि त्याच्यामध्ये मेळघाटसारखा भागसुद्धा आहे जो मागासलेला आहे, कुपोषित आहे, अनेक प्रश्न तिथे आहेत, तर हे आपण कसं मॅनेज करता? ज्या ज्या वेळी फील्डला जायचं काम पडतं ॲक्च्युअलमध्ये, सुरुवातीला मी इथे जेव्हा आली तेव्हा मला हा सगळा भाग जरी अनोखा नसला तरी मी काही फील्डवर प्रत्यक्ष कुठे जाऊन काम केलेलं आहे असं नव्हतं, कारण मी शिक्षिका म्हणून काम केलं आणि एका मर्यादित शाळेपुरतं गावापुरतं माझं ते काम होतं. इथे आल्यानंतर सर्वप्रथम मी जेव्हा मुख्याध्यापकांच्या मीटिंग्स घेतल्या, मग मीटिंग्स घेतल्यानंतर मला असं लक्षात आलं की या शाळा कुठे कुठे आहेत आणि कशा तऱ्हेने आपल्याला तिथंपर्यंत पोहोचता येईल. काही शाळा ह्या वेगळ्या अडचणीच्या आहेत, त्यांच्या वेगळ्या अडचणी आहे आणि काही शाळांच्या वेगळ्या अडचणी आहे. उदाहरण घ्यायचं झालं धारणी चिखलदरामध्ये मेजर हा इश्यू आहे की तिथल्या ज्या मुली आहेत त्यांना थोडासा फॅमिलीचा सपोर्ट होत नाही, मुलींना शिकवण्यासाठी बाहेर पाठवल्या जात नाही, पाठवलं तरी त्यांच्यावर खूप जबाबदारी असते, आई वडील दोघंही जण बाहेर जातात कामासाठी, मग लहान भावंडाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. अशा वेळेस मी काही मुख्याध्यापकांशी, काही जे कर्तबगार शिक्षक आहे अशांशी बोलून की हे आपल्याला कसं सोडवता येईल याविषयी पण चर्चा केलेली होती, आणि त्यांना हे सहकार्यासाठी आपणच प्रेरित केलं पाहिजे, हे सांगितलं की ठीक आहे मुलींची शाळा बुडता कामा नये, जर ती तिच्या छोट्या भावाला घेऊन शाळेत येत असेल तर आनंदाने तिला येऊ द्यावं, कारण आपल्या आजूबाजूला अंगणवाड्या सुद्धा आहे, तिथल्या अंगणवाडी ताईशी बोलावं आपण आणि हिला बसू द्या, तोपर्यंत तिची मोठी बहीण इथे शिकत आहे, असंही आपल्याला हे करता येईल. आणि आम्ही मुलींना शिकवलं पाहिजे गो इंडिया गोगस गो कार्यक्रम आहे किंवा मग बेटी बचाव बेटी पढाव आहे, तर आमच्या खासगी माध्यमिक शाळेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा आम्ही कार्यक्रम चांगला राबवला. जसं उदाहरण घ्यायचं झालं तर शेंदूजना घाटची शाळा आहे, तिने पूर्ण वर्षभर मुलींची कशी प्रगती जास्त होईल, कशा मुली अट्रॅक्ट होईल यासाठी काम केलेलं आहे. आता ग्रामीण भागातील शाळा आहे, त्याचप्रमाणे खेड्यामधील मुलींना काही अभ्यासिकेमध्ये माहिती देता येऊन दिली जाते शाळेमधून, आणि त्यांना अभ्यासासाठी सुद्धा वातावरण प्रोव्हाइड कसं करता येईल यासाठी आमचे शिक्षक मुख्याध्यापकांना आम्ही प्रेरित करतो. आणि तिथे फील्डवर व्हिजिटला जातेवेळी आम्ही तिथल्याच शिक्षकांचा आणि मुख्याध्यापकांचा आम्हाला आधार घ्यावा लागतो, कारण इथून जाणारा मी काही माझं पूर्ण ऑफिस तिथचे लोक तिथे नेऊ शकत नाही. मग ज्या शाळा रोडवर आहे ऑन द वे आहे आणि त्यांना त्या परिसराची माहिती आहे, त्यांना घेऊन मग त्या शाळेपर्यंत पोहोचणं आणि ही तगूच करणं आणि समस्येवर निराकरण करणं असा प्रयत्न केला जातो. तर तो साध्य झाला आहे का? कितपत साध्य होतो? 100% जरी यश आलं नाही तरी बऱ्यापैकी मला असं वाटते की आपली जी मनस्वी इच्छा आहे की मुलींनी पुढं यावं, मुलांनी सुद्धा शिकावं, यासाठी बऱ्याच अंशी यश मिळत आहे असं वाटतं. आणि हा एक प्रवासच आहे, 100% उद्दिष्ट गाठणं इतक्या सहज आणि कमी वेळामध्ये शक्य नाही. सुरुवात झालेली आहे, त्याला यश येण्यासाठी काही कालावधी लागेलच. मग त्याच्यासाठी अजून काय प्रयत्न करताय आपण? अजून प्रयत्न हा करावा लागेल, मला असं वाटते प्रशासनामध्ये इथं अमरावतीवरून धारणी किंवा चिखलदऱ्याचं मॉनिटरिंग होऊ शकत नाही. जर मॅनपॉवर वाढवला या कार्यालयामध्ये ज्या पोस्ट व्हॅकंट आहे उपशिक्षण अधिकाऱ्यांच्या विस्तार अधिकाऱ्यांच्या, जर या परिपूर्ण असत्या या पोस्ट, तर एक किंवा दोन लोकांना आम्ही खास आठवड्यातून एकदा व्हिजिट तिथं झाली पाहिजे, तिथल्या या या शाळेचं टार्गेट देऊ शकलो असतो की या शाळेत आपण गेलंच पाहिजे, त्यांचा आढावा घेता आला असता मला. परंतु ते जरी शक्य होत नाही तरी आम्ही मंथली ज्या मीटिंग असतं त्या मीटिंगमधून आम्ही मुख्याध्यापकांकडून तो घेण्याचा प्रयत्न करतो, आणि 2 महिन्यातून किमान मग एकदा तरी आपल्याला तिथल्या मुख्याध्यापकांशी किमान बोलता यावं, कारण शाळांना तर जाणं इतकं शक्य होत नाही, यासाठी मीटिंग आयोजित करत असतो. आणि शहरी भागामध्ये त्याचं प्रमाण कसं आहे? जसं आता हा ग्रामीणचा भाग आहे की तिथे अवेअरनेस कमी आहे आणि त्या मुली म्हणजे वातावरणच वेगळं आहे तिथलं आणि इथलं, तर इथे त्याच्यात काय म्हणजे तुम्हाला इथेही पण प्रयत्न करावे लागतात शहरी स्तरावर पण?
त्याकरता शहरी स्तरामध्ये आपण बघितलं तर ज्या शाळा ह्या चांगल्या क्रीम एरियामध्ये आहेत, सुशिक्षित जिथं वस्ती आहे त्या एरियामध्ये काही फारसा प्रयत्न करावा लागत नाही. ऑटोमॅटिकच पॅरेंट तिथे आपल्या मुलींना शिकवायला पाठवतात, मुलांना सुद्धा पाठवतात. परंतु काही जर थोडासा भाग बघितला तर उर्दू माध्यमाच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये इयत्ता 10वीपर्यंत मुलींचं शिक्षण व्यवस्थित होतं, कारण आईला वाटते आता घराजवळ शाळा आहे तर पाठवावी. परंतु 11वी 12वीसाठी पुढे तिचा प्रवास होईल की नाही याची निश्चिती नसते. मग अशा वेळेस तिथल्याच आम्ही शिक्षकांना सांगतो की मुली जितक्या दाखल आहे 10व्या वर्गामध्ये आणि जेवढ्या उत्तीर्ण झाल्या त्या सर्व 100% 12वीत येण्यासाठी आपण मुलींच्या आईशी बोलावं, कारण फक्त वडिलाशी बोलून काही उपयोग होणार नाही. त्यांची मानसिकता इतक्या लवकर चेंज करण्यासाठी आपल्याला आईच हा स्रोत आहे. आईशी आपण बोललात तर ऑटोमॅटिक त्या सर्व मुलींना किमान 12वीपर्यंत तरी ते शिकवतील, यासाठी प्रयत्न करावा लागतो. आणि मग काही स्लम एरिया जो अतिशय गरीब भागातला आहे तो तिथे कार्य करताना पॅरेंट्स मीटिंग ह्या किती महत्त्वाच्या असतात हे आम्ही शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना वारंवार सांगतो. किमान छोटे मोठे कार्यक्रम असेल तर पॅरेंट्सशी बोललं पाहिजे. पॅरेंट्सला जर तुम्ही बोललात तरच या गोष्टी होऊ शकतात आणि त्यात यश पण येत आहे. आता आपण म्हणजे बऱ्यापैकी मुली मुलं सगळे शाळेच्या प्रवाहामध्ये आहेत. सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला. 1950 पासून स्त्री शिक्षणाचा प्रसार झाला आणि त्यानंतर ही वेल वाढत गेली. परंतु आज जे नवीन नवीन शिक्षण येत आहे, पॅटर्न येत आहेत, इंग्रजी माध्यमाचा जो अभ्यास आहे त्याचा जिल्हा परिषद च्या शाळांवर काय परिणाम होतो आहे का? निश्चितच आपण बोललात तर इंग्रजी माध्यमाचा शाळांचा परिणाम हा जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणा किंवा माध्यमिक शाळा असो किंवा खाजगी प्राथमिक शाळा असो ज्या मराठी माध्यमाच्या आहेत त्यावर थोडा प्रमाणात हा दिसूनच येतो आहे आणि पुढच्या काळामध्ये तो मोठ्या प्रमाणात दिसून येण्याची जास्त शक्यता नाकारता येत नाही. पॅरेंट्सची मनस्वी इच्छा आहे की माझ्या मुलाला इंग्लिश हे बोलता आलं पाहिजे, कारण पंडित जवाहरलाल नेहरूंनी म्हटलं आहे की इंग्रजी ही जगाची विंडो आहे आणि त्या खिडकीतूनच आपल्याला पुढे प्रवास करता येईल, बघता येईल, डोकावता येईल असं ते म्हटलेलं आहे. त्यांचं जर हे करायला गेलं तर प्रत्येक पालकाची मनस्वी इच्छा आहे की माझ्या मुलाला ही इंग्रजी बोलता आलं पाहिजे. आणि मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये हे जरी 2000 पासून इंग्रजी पहिल्या वर्गापासून सुरू झालेलं आहे परंतु ते कविता गाणे या स्वरूपामध्ये होतं आणि कम्युनिकेशन यावर कुठे भर दिला जात नव्हता. आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये सुरुवातीपासून स्वतःचा परिचय, पालकांची माहिती, कुटुंबाचा परिचय, छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहे, ॲक्टिव्हिटी आहे, त्या थोडं इंग्रजीमधून बोलण्यासाठी मुलांना प्रेरित केलं जातं किंबहुना ती त्यांची अभ्यासक्रमाची भाषा असल्यामुळे ती शिकवल्या जाते त्यांना. आणि त्यामुळे घरी आल्यानंतर जर आपला पाल्य हा इंग्रजी माध्यमातून बोलत असेल, काही का मोडके तोडके शब्द सांगत असेल, वाक्य बोलत असेल, तर पालकांना त्याचा आनंद होतो आणि पालकांना असं वाटते की माझा मुलगा 10वीनंतर मोठं काही तरी पुढे शिकणार, इंग्रजीमधून तो आता बाहेर प्रवास सुद्धा करू शकेल असं त्यांना वाटायला लागतं. तर जर इंग्रजी माध्यमाचा परिणाम आपण हा असा बघत असू त्यापेक्षा मला असं वाटते जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जर इंग्लिश मिडियमचे सेमी इंग्लिशचे वर्ग सुरू केले गेले आणि बऱ्याचशा शाळांमध्ये सेमी इंग्लिशचे वर्ग सुरू करण्यात आलेले आहे, खाजगी प्राथमिक शाळेमध्ये माध्यमिक शाळेमध्ये सुद्धा सेमी इंग्लिशचे वर्ग सुरू करण्यात गेलेले आहे, परंतु जो स्टाफ होता जिल्हा परिषदमध्ये रिक्रूट झालेला, खाजगी शाळेमध्ये रिक्रूट झालेला स्टाफ आहे, हा स्टाफ तर काही आता पण इतका तात्काळ बदलू शकत नाही. हा स्टाफ गेन करतो आहे इंग्लिश मी कसा बोलू शिकू, आणि कारण त्यांच्यासुद्धा 15 वर्ष 20 वर्ष त्यांनी मराठी माध्यमातून सर्व शिकवलं आहे, तर इतक्या सहजासहजी इंग्लिश फ्लुएंटली बोलता येणं शक्य नाहीये किंवा शिकवता येणं सुद्धा शक्य नाही. त्यासाठी विविध प्रशिक्षणं दिल्या जातात ब्रिटिश काउन्सिलच्या माध्यमातून, शिक्षकांना बरंचसं अवेअर आणि त्यांचं स्किल डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि त्याचा काही अंशी हा परिणाम दिसतो आहे की जिल्हा परिषदेच्या शाळांना सुद्धा आता खूप छान रूप आलेलं आहे आणि अनेक शिक्षक यासाठी धडपडत आहेत की माझ्या शाळेचा पट कसा टिकेल. जे गावातील मुलं इंग्लिश माध्यमाच्या शाळेसाठी बाहेरगावी चालले आहेत ते जात आहेत, तर त्यांना मला कसं रोखता येईल. आणि अनेक शाळा यामध्ये यशस्वीसुद्धा ठरल्या आहेत. शिक्षकांची मानसिकता बदलली तर अगदी देशाची पूर्ण धुरा त्यांच्याच हाती असं म्हटलं तर वागो होणार नाही. त्यांची मानसिकता बदलली, त्यांनी जर स्वतः आणि प्रयत्न करतच आहेत ते, जर ते शक्य झालं तर सर्व हे इंग्लिशकडे जाणारा जो हे आहे समूह आहे तो आपल्याला रोखता येईल.
आता आत्ता आपण जे शिक्षकांबद्दल बोललात तर आमच्याकडे मध्ये एक न्यूज होती की त्या शिक्षकांनी इतिहास हा विषय सोपा जावा विद्यार्थ्यांना म्हणून शिवाजीराजांचे किल्ले तयार केले आणि त्या किल्ल्यांच्या माध्यमातून त्यांनी मुलांना इतिहास शिकवला आणि त्या मुलांनी पण खूप उत्साहाने तो शिकला. तर निश्चितच शिक्षक म्हणजे ओल्या मातीला आकार देणारे असं म्हटलं जातं. तर त्यांच्याकडून तर ह्या अपेक्षा आहेत आणि ते करतातही आहेत. तर आता आपण वळूयात थोडंसं तुमच्या म्हणजे पर्सनल लाईफकडे की आपलं माहेर आणि आपलं बालपण याविषयी थोडं आम्हाला सांगा. मी मूळची आर्वीची आहे, जिल्हा वर्धा, आणि माहेरचं नाव माझं निलिमा रमेशराव टाके आहे. मी प्रायमरी एज्युकेशन माझं नगर परिषदेच्या शाळेमध्ये पूर्ण केलं आहे 4th वर्गापर्यंत. त्यानंतर 5वीपासून ते 10वीपर्यंत मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकली आणि त्यानंतर हिला चांगले गुण मिळाले म्हणून वडिलांना वाटलं की हिला सायन्सला टाकावं म्हणून त्यांनी 11वी 12वीला सायन्ससाठी मला टाकलं. म्हणजे मिस्किलपणे सांगा असं वाटतं की चांगले गुण मिळाले की सायन्सच्या पात्रतेचा विद्यार्थी आहे असं पालकांमध्ये गोड गैरसमज आहे आणि कमी मार्क्स मिळाले बिलो 50 असले की मग या 8ला टाकावं असं कुठेतरी एक समज पालकांमध्ये असतो. वडिलांनी सुद्धा मग सायन्समध्ये मला प्रवेश करून दिला 11वी 12वीमध्ये. मी माझं पूर्णतः शिक्षण 10वीपर्यंत हे मराठी माध्यमातून झालेलं होतं. 100 मार्काचा इंग्रजी लिहिणं आणि पूर्ण मग 600 मार्क 11वी 12वीमध्ये आणि 12वी 12वीमध्ये तो पेपर टॅकल करणं आणि पूर्ण इंग्लिशमध्ये शिकणं हे मला खूप जड वाटत होतं सुरुवातीला. 6 महिने तर अक्षरशः म्हणजे सांगायला असं वाटतंय की खरंच हे मुलांची पण अशी मानसिकता होत असेल की बाबा आपल्यावर किती मोठं संकट ओढवलं आहे. 6 महिने अक्षरशः असं वाटत होतं की हे सगळं इंग्लिशमध्ये आहे आणि इतकं अवघड आहे. मग म्हटलं मी बाबांना की मला आता सायन्समधून काढून टाका, मी आर्ट्स करते म्हणून. बाबांनी म्हटलं तुला थोडंसं सराव व्हायला वेळ लागेल पण तू करू शकते. मला शिक्षकांनी पण चांगलं मार्गदर्शन केलं आणि नंतर मी 11वी झाल्यानंतर 12वीमध्ये रुवली व्यवस्थित आणि मग 12वी माझं पूर्ण झालं. आजोबांची अशी इच्छा होती की ही चांगली शिकली आणि बऱ्यापैकी 12वी तिला चांगले मार्क्स आहे म्हणून त्यांनी मला लवकर नोकरी लागली पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभी झाली पाहिजे म्हणून त्यांची इच्छा होती की नीट लगेच डीएड जर केलं तर तिला नोकरी लवकर मिळेल म्हणून. मग आजोबांच्या इच्छेनुसार आणि बाबांनाही वाटत होतं की बाबा डीएडला चांगला स्कोप आहे, नोकऱ्या लवकर मिळतात मुलींना आणि मुलींसाठी हा खूप सिक्युअर्ड आणि सेफ जॉब आहे, त्यामुळे त्यांनी मग डीएडसाठी प्रवेश करून दिला, करण्यासाठी मला प्रेरित केलं. ते झाल्यानंतर माझं डीएड झाल्या तर लगेचच मला जॉब मिळाला. जॉब लागल्यानंतर महाराष्ट्रातली आमची पहिली बॅच होती शिक्षण सेवकांची आणि त्यामध्ये मग आम्ही सगळ्या ज्या 8-10 जणी होतो एका ग्रुपच्या त्या सगळ्या सिलेक्ट होऊन तिथे लागलो. मी तहसील प्लेसला राहणारी विद्यार्थिनी होती आणि कॉलेज वगैरे थोडंसं 12वीपर्यंत बघितलेलं होतं पण ज्या गावामध्ये नोकरी मिळाली ते अतिशय साधारण कमी लोकसंख्येचं गाव होतं आणि तिथे गेल्यानंतर अनेक मुलींना ही समस्या जाणवत होती की 7वा वर्ग शिकलं की त्यांचं शिक्षण थांबून जायचं कारण 8वा वर्ग तिथे नव्हता, त्यासाठी त्यांना 10 किलोमीटर प्रवास करून दुसऱ्या शाळेमध्ये जावं लागत होतं. मग अशाच वेळी आम्ही एक सुरुवातीला माझं सप्टेंबरचं जॉईनिंग होतं आणि मग पहिला कुठला सण येतो तर दिवाळी येतो, दिवाळीत सुट्ट्याच असतात, काही पालकांशी बोलायला मिळत नाही. मात्र संक्रांतीचं मी औचित्य साधलं आणि सगळ्या महिला वर्गातील सगळ्या पालकांना तिथे बोलावून घेतलं आणि छानपैकी सगळ्या ज्या 7वीच्या मुली होत्या त्यांची एक लूट जी आपली छोट्या मुलांची करतो आपण तशी केली आहे. त्याचा इतका छान फायदा झाला की सगळ्या ज्या आई होत्या मुलींच्या त्या माझ्याशी रुळायला लागल्या, बोलायला लागल्या आणि त्या समस्या सांगत होत्या की बाई हे 7वीतली मुलगी मोठी झाली आहे, हिला कसं पाठवू, बस नसते, अमुक नसते, तसं नसते. मग आम्ही जो 7व्या वर्गाचा एक समूह होता मुलींचा तो पास झाल्यानंतर त्यांना एका शाळेमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रेरित केलं. म्हणजे तुमच्या मुली जातीलही एकाच वेळी आणि येतीलही एकाच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गावामध्ये ॲडमिशन, त्याचा एवढा चांगला फायदा झाला की आज त्या सगळ्या मुली पुढे शिकल्या आणि ग्रॅज्युएशन पण त्यांनी चांगलं पूर्ण केलं. तो एक माझ्या नोकरीतला तो एक चांगला मला अनुभव आणि आनंद पण आहे त्यात की आपण मुलींना प्रेरित करू शकलो. त्यानंतर मी 6 वर्ष तिथे राहिल्यानंतर मी चांदूर रेल्वेला लग्न झालं म्हणून मग ट्रान्सफर झाली. लग्नाची सुद्धा अशी एक गंमत आहे की जेव्हा आपल्याला मुलं बघायसाठी येतात तेव्हा मिस्टरांनी सहज विचारलं की MPSC करशील का तू, आणि माझं 12वीनंतर डीएड झालं तर माझं ग्रॅज्युएशन तेव्हा सुरू होतं, एक्सटर्नल सुरू होतं, मी फायनल इयरला चे पेपर देणार होते त्यावर्षी. मग मी त्यांना सहज म्हटलं आपल्याला हो म्हणायला काय जाते करायची किंवा नाही नंतर बघू ते.
मी हो म्हटलं, परंतु त्या होचं मला इतकं पुढे त्याचा पाठपुरावा झाला की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लगेच मग MPSC पुस्तकं पण आली घरी. आणि माझ्या मिस्टर सचिन गुल्लाने त्यांनी मला खूप याच्यामध्ये कॉपरेशन केलं आणि त्यांचं अट्टहास म्हणता येईल, जिद्द पण म्हणता येईल आणि पाठपुरावा या तिन्ही गोष्टीमुळे मी MPSC करण्यासाठी प्रेरित झाले आणि प्रयत्नसुद्धा केले. त्या याच्यामध्ये लग्न झाल्यानंतर तर आपल्यावर काही कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात, कारण नोकरी पण होती, नवीन पण होते. अशाही वेळी मिस्टरांच्या सोबतच सासू सासऱ्यांनी पण खूप छान सहकार्य केलं की आता पेपर आहेत, अभ्यास केला पाहिजे, करू द्या अभ्यास, थोडे दिवस घरचे कामं बाजूला राहिले तर काही फरक पडत नाही. आणि मग असा प्रवास करत करत मी कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनची, राज्यसेवा मेन्सची एक्झाम पण क्रॅक केलेली होती, परंतु इंटरव्ह्यूमध्ये काही यश आलं नाही मला. असे दोन परीक्षा झाल्यानंतर मग ही तिसरी परीक्षा मी एज्युकेशन ऑफिसर ही दिली. आणि या दरम्यान काय झालं, मिस्टरांना असं वाटत होतं की शिक्षण काही कुठं वाया जात नाही, तू हे करत आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन पण सोबत सोबत तुझं पोस्ट ग्रॅज्युएशन पण केलं पाहिजे, बीएड पण केलं पाहिजे, याच्यासाठी पण साईड बाय साईड त्यांनी मला प्रेरित केलं आणि मी ते सुद्धा करू शकले त्यांच्या सहकार्याने. आणि त्यानंतर मग ही पोस्ट घेतल्यानंतर याही पोस्टची एक गंमतच आहे, छोटी मुलगी माझी अगदी 2 महिन्याची होती आणि परीक्षा सेंटरवर जायचं होतं, तर त्या परीक्षेला जाते जाते वेळी 15 मिनिटं राहिले होते पेपरला आणि तिचा खूप रडण्याचा आकार सुरू झाला. मग मात्र आई आणि मिस्टरनी अगदी कापडाची जोळी करून करून तिला झोपवलं. पेपर झाला, पेपर झाल्यानंतर सुमारे 2 वर्षानंतर रिझल्ट डिक्लेअर झाला याचा, कारण ते कोर्ट मॅटर वगैरे होतो आणि ते MPSC पूर्ण करते वेळी तो वेळ लागला. नंतर मग इंटरव्ह्यूचे कॉल आले, त्या 2 वर्षानंतर मला छोटी मुलगी ज्या दिवशी डिलेव्हरी होणार होती त्या दिवशी रिझल्ट डिक्लेअर झाला आणि तोही एक आनंदाचा क्षण म्हणून माझ्या लाईफमध्ये आहे. रिझल्ट ऐकल्यानंतर डिलेव्हरी झाली दुसऱ्या दिवशी. आणि असा हा प्रवास झाल्यानंतर मग पोस्टिंग झाली, मुलगी 4 महिन्याची होती, तेव्हा आमचं प्रशिक्षणसुद्धा लावलेलं होतं, 40 दिवसाचं प्रशिक्षण करायचं होतं आम्हाला. आणि प्रशिक्षणामध्ये सगळ्यांना काळजी हीच होती की ही, आणि प्रशिक्षण खूप स्ट्रिक्टली केलं होतं त्यावेळेस, असं हे नव्हतं की आले आणि तुम्ही असंही करून निघून गेले. अगदी 10 वाजतापासून ते 6 वाजेपर्यंत एक बॅच असायचे, मध्ये लंच ब्रेक वगैरे झाल्यानंतर परत 7 वाजता दुसरं सेशन 1 तासाचं राहायचं. हे सगळं करत असताना घरच्यांनी खूप चांगला सपोर्ट केला, मुलीला सांभाळणे. आणि म्हणजे ते म्हण आहे की बा जे जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट ठरवतात ती कायनात पण तुमच्या मागे लागते सगळं घडून आणण्यासाठी. मला योगायोगी सगळे अधिकारी सुद्धा खूप छान मिळाले, त्यांना माहीत होतं की जी अगदी 4 महिन्याची मुलगी आहे आणि ही काही इतका वेळ कुठेतरी ठेवून किंवा मुलीला घरी गावाकडे ठेवून येऊ शकत नाही. त्यांनी मला अक्षरशः SCRT एक रूम देऊन टाकली होती की सगळे तुझे लहान मुलाचे इथे लाडून लाडून पोलन हे कर पालन पोषण, सोबत एक आजीबाई पण होत्या. आणि मग मी अगदी प्रशिक्षण 2 तास झाले की धावत सुटायची परत यायची, अगदी जवळच होतं ते. आणि माझे बॅचमेट्स होते, सगळ्यांनी बॅचमेट्सनी पण खूप चांगला सपोर्ट केला आणि प्रशिक्षण 40 दिवसाचं म्हणजे असं कठीण वाटत होतं ते अगदी सहज पूर्ण झालं आणि मग निभावलं गेलं छानपैकी. आणि या गोष्टीतूनच आमच्या सगळ्या बॅचच्या लोकांशी पण खूप चांगले ऋणानुबंध जुळले की आपल्याला कुठेही काम करताना प्रत्येक घटक कसा मदत करतो त्याचं एक ऋण आपल्यावर राहतं, त्याचा एक चांगला हे झाला. असा माझा प्रवास आहे. त्यानंतर पोस्टिंग झाली, पोस्टिंग झाल्यानंतर मी व्होकेशनल गायडन्स ऑफिसर म्हणून 3.5 वर्ष काम केलं. तेव्हा पण आम्ही जाम सगळ्या फील्डवर चांगला ग्रुप तयार करूनच काम केलं, कारण तेव्हा मला 5 जिल्ह्याचं काम करावं लागत असे. आमच्या ऑफिसचे 3 लोक आणि प्रत्येक जिल्ह्यामधील आम्ही आमचं संघटन तयार केलेलं, तिथे असलेले फील्ड ऑफिसर त्यांचं मिळून पूर्ण 3.5 वर्ष एन्जॉय केलं. सर्व शाळेंमध्ये जाऊ शकलो, त्या याच्यामध्ये मोठा चांगला एक मी इव्हेंट करू शकली की अमरावती जिल्ह्यामधील उर्दू माध्यमाच्या सुमारे 1500 मुलांना मी ॲट अ टाईम करिअर गायडन्स वर्कशॉप 2 दिवसाचं अरेंज करू शकली. त्यानंतर मी तो टप्पा ओलांडल्यानंतर मला आत्मविश्वास आला की आपण हे करू शकतो. नंतर अमरावती जिल्ह्यातील 48,500 विद्यार्थ्यांना 15 दिवसामध्ये करिअर गायडन्सचा एक वर्कशॉप आम्ही घेतला आणि आम्ही ग्रुप छान तयार केला होता. आणि कदाचित असंही असू शकेल की आपण एखादं काम हाती घेतो आणि ते पूर्ण करण्यासाठी जेव्हा सहकार्य मागतो तर पुढचा माणूस हेही बघतो की यांच्या याच्यामध्ये काम करण्याची किती मनस्वी इच्छा आहे आणि त्यामुळे त्यांचं सहकार्य मिळणं शक्य होतं आणि ते शक्य झालं. नंतर इथे पोस्टिंग झाली आणि आज मला इथे 2.5 वर्ष झालेले आहे. ती पण मी
जे मला मला तर नवल वाटतेच, पण इतरांनाही नवल वाटते की आमच्या इथला स्टाफ खूप कमी आहे, खूप वॅकन्सी आहे आणि हे कसं सांभाळतात. परंतु मनस्वी आपली इच्छा आहे काम करण्याची आणि आपला स्वभाव जर चांगला असेल इतरांना हाताशी घेऊन काम करण्याची आणि विश्वास दुसऱ्यावर जर असेल तर तेही शक्य होतं. आता मी ते यशस्वीपणे पूर्ण केलेलं आहे असं मला वाटतं. स्त्री ही शक्ती आहे असं म्हटलं जातं, तिला पूजलं जातं. पण अशा अनेक घटना घडतात की ज्यामध्ये आपलं मन हेलवून जातं, मग ते निर्भया प्रकरण असो किंवा हिंगणघाटचं प्रकरण घडतं, त्या मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळल्या गेलं. तर ह्या अशा घटनांबद्दल आपण काय सांगू? अशा जेव्हा घटना समाजामध्ये घडतात तेव्हा मन अगदी हेलवून जातो. आणि मी सुद्धा मुलींची आई आहे, आपण सुद्धा कुठे हा विचार जेव्हा करायला जातो तेव्हा असं वाटायला लागते की आपले मुलं सुरक्षित नाही आहे, मुली सुरक्षित नाही. परंतु कुठेतरी असाही एक विचार व्हायला पाहिजे की ज्यावेळी मुलींना आपण शिकवण्यासाठी त्यांना प्रेरित करतो, शाळेत जायसाठी प्रेरित करतो आणि त्या पुढे शिकतातही, असं नाही की सगळ्याच मुली ह्या पुढे जातील आणि कुठे नोकरी किंवा काही अजून जे त्यांना अचीव करायचं ते मिळेल. पण एक सामान्य नागरिक म्हणून त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण करावं इतकं तरी माफक पालकाची इच्छा असल्यास, यासोबतच प्रत्येक शाळेमध्ये आणि शाळेसोबतच प्रत्येक आईने आपल्या मुलीला अनेक गोष्टी ज्या इतर लोक सांगू शकत नाही त्या सांगणं मला अपेक्षित वाटतं. जसं की मागे आम्ही एम्पॉवरमेंट ऑफ गर्ल्स हा कार्यक्रम एक जिल्ह्यामध्ये घेतलेला होता. मुलींना फ्रेंड सर्कल आणि त्यांची फॅमिली, फ्रेंड सर्कल हे एक फॅमिलीसारखंच असतं पण फॅमिली फॅमिली आहे, जो कौटुंबिक जिव्हाळा असतो, कौटुंबिक ज्या समस्या असतात त्या सॉल्व्ह होण्याचं एक वेगळं माध्यम आहे. फ्रेंड सर्कल हे एक वेगळं माध्यम आहे, तिथे तुमच्या वेगळ्या समस्या सॉल्व्ह होऊ शकतात, कुटुंबामध्ये वेगळ्या सॉल्व्ह होऊ शकतात. हे मुलींना सांगणं खूप आवश्यक आहे की फ्रेंड काय आहे आणि फॅमिली काय आहे. सोबतच मीडिया तुमच्या जीवनामध्ये काय परिणाम करतो हे मुलींना सांगणं खूप आवश्यक आहे. व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, वेगवेगळे सोर्सेस मुलींना आता खूप उपलब्ध झाले आहे मुलींना, मुलांना की ते माहितीचा एक खजिना मुलांजवळ झालेला आहे आणि त्यामध्ये नकळतपणे आपल्या मुलांना मुलींना ज्या गोष्टी आवश्यकसुद्धा नाही त्या गोष्टीची माहिती मिळते आणि मग अट्रॅक्ट तिकडे होत जातात ते आणि मग स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त कसं होतं हे सुद्धा त्यांना जाणवत नाही. आपण व्हिडिओ बघतो व्हॉट्सअपला की मोबाईलमुळे कसे मुलांना त्रास होतो आहे, त्यांना आजार निर्माण झालेले आहेत काही, ते पण बघतो. मीडियानंतर मुलींना मॅरेजसुद्धा ही गोष्ट आपण विशिष्ट वयामध्ये सांगणं अपेक्षित आहे, कारण टीनेजर्स मुली झाल्या, किशोरवयीन असल्या मुली की त्यांना अट्रॅक्शन वाटायला लागतं समाजामध्ये असणारा जो विरुद्ध लिंगी घटक आहे त्याचं अट्रॅक्शन वाटणं हे स्वाभाविक आहे. नर आणि मादी हे म्हणजे जगामधले दोन घटक मेन आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही एखाद्या मुलाशी मैत्री करतायत तर मैत्री ही कुठपर्यंत सीमित असली पाहिजे, या मैत्रीला आपण कुठपर्यंत आपल्या जीवनामध्ये स्थान दिलं पाहिजे, ह्यासुद्धा गोष्टी मुलींना आई म्हणा, शिक्षक म्हणा, शिक्षिका म्हणा ह्या समजावून सांगू शकतात. त्या जर बऱ्यापैकी शाळेमधून कुटुंबामधून समजावून देण्यात आल्या, सांगण्यात आल्या, तर ह्या कुठेतरी गोष्टींना थोडासा आळा घातला जाऊ शकेल. हिंगणघाटच्या प्रकरणाबद्दल मला ते जेव्हा आम्ही बघितलं टीव्हीवर आणि पेपरला बघितलं, अगदी मन म्हणजे असं हेलावून गेलं की बापरे, मुलींना म्हणजे 7 वाजताची वेळ काही ही अगदी अवेळ नव्हती, ती तर रुटीनची वेळ आहे, त्यावेळी तर कोणीही जाऊ शकतं. परंतु त्या मुलीला जो त्रास होत होता, कदाचित ती मुलगी आपल्या वडिलांजवळ आईजवळ बोलली असती, मित्रमैत्रिणीजवळ तिने ही गोष्ट सांगितली असती की मला हा हा त्रास होत आहे, याला मी कसा आळा घालू, तर बऱ्यापैकी मुली या गोष्टी वडिलांजवळ सांगण्यापेक्षा आईजवळ सांगणं पसंत करतात. आईने म्हटलं तर जास्त त्रास देतं तर 4 दिवस जाऊ नको, किंवा मग अजून काही पर्याय तिच्या त्या परिस्थितीला अनुरूप असेल तसा सांगितला असता कदाचित ती घटना टळू शकलीही असती जर ती बोलली असती तर. परंतु कदाचित तिला बोलली आणि मग माझीच बदनामी होईल असं वगैरे काही तिच्या मनामध्ये भावना निर्माण झाली असावी आणि त्यामुळे तिने ती गोष्ट शेअर केली नसेल असंही होऊ शकते. निर्भयाच्या प्रकरणामध्ये मला असं वाटते की जरी तिचं लग्न जुळलेलं होतं, प्रियकर म्हणजे जे तिचं फ्रेंड्स आहे त्यासोबत ती जात होती, कदाचित तिने घरी सांगितलं असतं की मी 9 वाजता या एरियामध्ये या शोला जात आहे आणि माझा होणारा जो पती आहे तो माझ्यासोबत आहे आणि त्या एरियाची आई वडिलांना म्हणा, किंवा मग जिथे ती राहत होती त्या लोकांना माहिती असते, त्यांनी कदाचित तिला प्रोहिबिट केलं असतं की तो एरिया डेंजर आहे, तिथे जाऊ नको. बोलल्याने खूप साऱ्या गोष्टी ह्या सॉल्व्ह होत असतात. आणि मुलींना म्हणा किंवा मुलांना म्हणा, आजकाल टीव्ही
च्या वेगवेगळ्या माहिती गोष्टी या मोबाईल व्हॉट्सअप याच्यामुळे बोलणं काही त्यांना जमायला लागत नाही आणि आपण लहानपणापासून मुलांना बोलणं जर त्यांच्याकडून संवादच या गोष्टी आणि काही काही गोष्टी अशा आहेत त्या काही आपण त्याचा हे करू शकत नाही आडत घालू शकत नाही पण तू ज्या किमान आपल्या हातामध्ये आहे तेवढं एक करता आलं ती दोघंही तिथे गेले नसते कदाचित एवढ्या रात्रीचे ती ही घटना घडली नसती परंतु घटनेला आता काही आपण आडा घालू शकत नाही परंतु इतरही मुलींना माझं हे एवढं एक निवेदन आहे एक कळकळीची विनंती आहे की जिथं आपण वावरत आहात जिथं आपण शिकत आहात तो एरिया कसा आहे आपल्याला ती सुरक्षिततेची वेळ काय आहे कोणत्या वेळी तिथे आपण वावरलं पाहिजे हे मुलींना मला सांगा असं वाटते आणि आपल्यासोबत घडणारी छोटीशी जी आपल्याला अप्रिय घटना आहे ती आपण इतरांना म्हणजे कुटुंबातील ज्याच्यावर आपल्याला विश्वास आहे त्या व्यक्तीला सांगितली पाहिजे जी एखादी मैत्रिणीमध्ये विश्वासार्ह मैत्रीण आहे तिच्याजवळ बोललं पाहिजे त्यावरून बऱ्याचशा गोष्टीचं हे निरसन होऊ शकतं त्याच्यामुळे सुरक्षितता स्वतःची करणं हे खूप महत्त्वाचं आहे कराटे कितीही शिकलात तुम्ही कितीही कोणत्या गोष्टीवरून हे करून घेतलं तर आलेल्या संकटाला इतक्या सहज काही सामोरं जाता येत नाही म्हणून जिथं जिथं टाळता येते धोक्याच्या ठिकाणी तिथं आपण स्वतःला रोखलं पाहिजे उगाचच जास्तीचं धाडस करून स्वतःच्या अंगावर प्रसंग हा गुदरला तर तो परत आणता येत नाही आणि शरीरावर पडझड झालं मार लागला ते ओरखंडे एकदाचे पुसल्या जाऊ शकतात जखमा भरल्या जाऊ शकतात परंतु मनावर जो होणारा आघात आहे आणि ओरखंडे आहे ते कितीही बाहेरून भरलेले दिसले तरीही ते आपल्या आयुष्यभर टिकतात आणि ते टाळता सुद्धा येत नाही मग अशा वेळी आपल्याला आपण कितीही ते मन धुण्याचा प्रयत्न केला तर धुतल्या जात नाही म्हणून अशा वेळेस मुलींनी स्वतःची सुरक्षितता कुठे आहे त्या सुद्धा गोष्टीची जाणीव करून घेतली पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे असं वाटतं मला. शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत नीलिमा टाके यांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. स्वतःच्या घरची आणि नोकरीची दोन्ही आघाडी सांभाळत असताना मुलींनी कसं वागावं येणारे प्रसंग कसे टाळले पाहिजे आणि एक स्त्री म्हणून शेवटी तिला ज्या मर्यादा आहेत त्याचं भान तिने ठेवलं पाहिजे याचं त्यांनी अतिशय सुंदर एक मार्गदर्शन सगळ्यांना केलेलं आहे की त्या नुसत्या आता शिक्षणाधिकारी आपण जेव्हा शिक्षिका होत्या तेव्हाही त्यांनी स्त्रियांना मुलींना शिक्षणासाठी काय करता येईल हे केलेलं आहे अगदी छोट्या पदावर असताना सुद्धा आणि आता तर त्या शिक्षणाधिकारी आहेत आणि त्या शिक्षणाधिकारी पदावर त्या कार्यरत असताना प्रत्येक मुलगी कशी सुरक्षित राहील याचा विचार तिने आईवडिलांनी करणं देखील गरजेचं आहे. महिला दिन आपण साजरा करतो आहे त्या महिला दिनानिमित्त नारी सशक्त झाली पाहिजे हे तर आहेच आणि नारी सशक्त आहेच परंतु या घडणाऱ्या घटना कशा टाळल्या पाहिजे हे आपल्याला नीलिमा टाके यांनी सांगितलं. आपण विदर्भ न्यूजला आपला अमूल्य वेळ दिला याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद.